जिल्ह्यातील आतापर्यंत 90,000 प्रथम डोस शिल्लक आहे, त्यामुळेच जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना 100% लसीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष लसीकरण मोहीम जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे। लसीकरणासाठी हर घर दस्तक मोहीम अंतर्गत मोबाईल टीमच्या द्वारे ज्या गावात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे व लसीकरणासाठी विरोध असलेल्या भागात गृहभेटी देऊन घरोघरी लसीकरण करण्यात येत आहे। राशन नाही भेटणार तर कसं करणार तुम्ही? गावाचं राशन बंद करून टाको तुझ्यामुळे। आम्ही इथे राजण डोंगरीला आलेलो आहोत, आदिवासी बहुनक्षल क्षेत्र। यामध्ये आम्ही आता मोहीम सुरू आहे आमची हर घर दस्तक मोहीम, त्यामध्ये आम्ही घरोघरी जात आहोत आणि लोकांना प्रवृत्त करत आहोत वॅक्सिन घ्यायसाठी। आणि आमची आमच्यासोबत टीम आहे, घरोघरी जाऊन आम्ही इंजेक्शन लावत आहोत। आम्ही लोकांना खूप म्हणजे प्रवृत्त करून त्यांच्या घरी जातो, तर ते आम्हाला म्हणतात की नाही आम्ही आम्हाला लावायचं नाही आहे। आम्ही त्यांच्या मागे जातो आणि त्यांना सांगतो की तुम्ही इंजेक्शन लावा, तुमच्या शरीरामध्ये तेवढं ते कार्यक्षमता राहील इंजेक्शनची, त्याच्यामुळे तुम्हाला कोरोना होणार नाही। आणि त्यांच्याकडे जातो तर ते काही लोक तर आम्हाला शिवी गाडी देतात, नाही म्हणतात, नाही लावायचं आहे आम्हाला। आणि तुम्ही आता बघितलेलंच आहे, त्यांना म्हणजे त्यांच्या मागे जातो आणि पडत आहेत, आपलं म्हणजे आपला पड काढत आहेत, तुम्ही तर पाहिलेलंच आहे। आणि आमच्यासोबत मी एकटीच नाही, आमचे सगळे टीम आहेत, आमच्या सिस्टर्स वगैरे आहेत, आमचे एमपीडब्ल्यू आहेत, ग्रामपंचायत सरपंच वगैरे आहेत, सचिव आहेत, आमची आशा वर्कर आहे, एवढे सगळे आम्ही लोक आहोत। आणि सगळे लोक जात आहोत आणि घरोघरी जाऊन त्यांना समजावून सांगत आहोत आणि प्रवृत्त करत आहोत इंजेक्शन लावायसाठी। तरी आम्हाला तर काही लोकांनी म्हणजे असं मारण्याची वगैरे धमकी दिलेली आहे, तरी पण आम्ही म्हणजे मुजोरीनं जाऊन तिथे काम करत आहोत आणि आपला जो काम आहे तो व्यवस्थित करत आहोत। नाही एकच घ्या, मग नको घ्या। तुमच्यामुळे तुमची फॅमिली धोक्यात राहील आणि घेऊन टाका, नाही कोणासोबत बोलत राहून काम एकाच घरची राहून नाही घेत का? आता ते तुमच्या बरोबरची बाई ते म्हणते घेऊन टाका म्हणून। तुमच्या मुलाने घेतला, तुमच्या सुनेने घेतला, त्यांना काही झालं का? तुमच्या नातवाईने घेतला की वॅक्सिन नको घ्या? कोणीच नाही सांगलं। तुम्ही घेणार नाही का? घेणार नाही औषध? मग तो दुरुस्त करणारा राहिला असता तर एवढ्या लोकांना, एवढे लोक कोरोनाने मेले, मग तो त्यांनी जर आला असता ना सगळ्यांनी मग दुरुस्त करून दिलं असतं। आजीबाई जर तुम्ही इंजेक्शन नाही लावलं तर तुम्हाला बस मध्ये फिरायला भेटणार नाही, कुठेही जाता येणार नाही। प्रतापगड कशावर बसून जाता तुम्ही? प्रतापगडला कशाने जाता तुम्ही? गाडीवर जाता? गाडीवर जाता ना बसा ना, बसवर बसायला भेटल नाही। बसवर माहिती सर्टिफिकेट मागतील, दाखवून दिल पहिले आहे का कोरोनाचं इंजेक्शन लावलं का म्हणते? तुम्हाला तो पहिले तो दाखवा लागेल कागद, तेव्हा तुम्हाला बसवर चढू देतील, नाही तर हो म्हणाल तिकडे खाली। जसं तुम्ही आधार कार्ड दाखवता ना आपला कुठे जातात तसे, आणि तो दाखवा लागेल तुम्हाला कागद। नाही तिची मानसिकता आपल्या सर्वांना माहिती आहे की कोविड लसीकरण हे सर्व भारत देशात सुरू आहे आणि त्यातलेच आपण गोंदियाचं काम खूप चांगलं केलं आहे, परंतु अजूनही आपले 10% लोक, साधारणतः 90,000 लोकांचं पहिला डोस ह्यांनी घेतलेला नाही आहे। तरी माझी सर्वांना विनंती राहील की सर्वांनी ज्यांचं पहिला डोस झाला नाही त्यांनी घ्यावं। तसंच याकरिता माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्याला विशेष सूचना देऊन आपण 27 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये विशेष लसीकरण मोहीम घेतोय।
ज्यामध्ये आपण प्रत्येक मतदार म्हणजे त्या ज्या गावातली मतदार यादी तपासून त्याच्यामधली किती लोक आहे जी सुटलेली आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांना आपण लसीकरण करतोय. याच्याशिवाय ह्या कामामध्ये आम्हाला तेथील तलाठी पोलीस पाटील कोतवाल सरपंच आणि इतर सर्व विभागांचा आम्हाला सहयोग मिळत आहे. फक्त सर्व नागरिकांना एक आवाहन पण आहे आणि एक निवेदन पण आहे की सर्वांनी पहिला डोस घ्यावा कारण कोविडची तिसरी लाट ची शक्यता नाकारता येत नाही आणि लसीकरणाचा इतकाच एक फायदा होईल की त्यांना जे काही सिम्पटम्स आहेत ते कमी येतील कमी स्वरूपाचे राहतील आणि जेणेकरून आपण जो दुसऱ्या लाटेमध्ये झालेला मृत्यू दर होतो त्याला आपल्याला कमी करता येईल त्याला टाळता येईल. पासून मोहीम सुरू झाली होती. काल आपण जवळपास 12,000 लोकांना लसीकरण लावलं त्याच्यामध्ये जवळपास 4,000 लोकांना आपण पहिला डोस लावला आणि उर्वरित 8,000 लोकांना आपण दुसरा डोस लावलेला आहे. आमची आजही विशेष मोहीम सुरू आहे आणि आम्ही एक्सपेक्ट करतोय की ह्या 6 दिवसात आम्ही 100% चा जो आमचा उद्दिष्ट आहे तो आम्ही पूर्ण गाठू.